सावळे ग्रामपंचायतीच्या स्मार्ट प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या डिजिटल आणि स्मार्ट जीवन पद्धतीमुळे गावाची प्रगती सुद्धा स्मार्ट झाली पाहिजे, त्याच अंतर्गत लाईट्सने सुसज्ज असे हे प्रवेशद्वार बनविण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यावेळी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसेंदिवस औद्योगिकीकरण वाढत असून शहराप्रमाणेच गावातही मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. हे बदल डिजिटल आणि स्मार्ट असून यामध्ये जीवनशैली बदलत चालली आहे. त्याअंतर्गत सावळे ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकत गावाचे प्रवेशद्वार लाईट्सने उजळून निघेल असे बनवले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष या प्रवेशद्वाराकडे वेधले जात आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गावाची विविध कामे पूर्णत्वास नेणाऱ्या स्थानिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, सरपंच संतोष माळे, उपसरपंच अश्विनी कुरुंगळे, ग्रामपंचायत सदस्य डॉ अविनाश गाताडे, माजी सरपंच बळीराम कांबळे, ग्रामसेवक गुलाब म्हात्रे, शिवाजी माळी, संदीप भुईर, पी सी माळी, वासुदेव घरत यांच्यासह मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सावळे ग्रामपंचायतीने केलेल्या उपक्रमांचे आपल्या भाषणात कौतुक केले. आपण अनेक पुरस्कार या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि त्याच्यासाठी ग्रामपंचायतीचे जे पदाधिकारी असतात, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अन्य सर्व सदस्य, हे जितके त्याच्यासाठी जबाबदार असतात त्याही पेक्षा जास्त त्या गावामध्ये उत्साहानं काम करणारे सर्व नागरिक, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिकांचं ज्यांचं मार्गदर्शन लागतं ते आणि तरुण ज्यांचा सहभाग लागतो, तरुण तरुणी, या सगळ्यांचं तितकंच योगदान असतं. आणि त्यामुळे आज जर ही ग्रामपंचायत आपण जर निर्मल बनवली असेल, स्मार्ट बनवली असेल, तर त्याच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांचं योगदान आहे. तर तुमचं सगळ्यात आधी मी त्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो.